राज्याच्या अर्थसंकल्पात जुन्नरच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्यामुळे जनतेचा भ्रमनिराश झाला आहे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळून देखील पदरी निराशा मिळत असल्यामुळे जुन्नरकर हे नाराज आहेत जुन्नरच्या आंबेगवन परिसरात होऊ घातलेला बिबट्या सफारी प्रकल्प हा बारामतीला हलवण्यात आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला हा प्रकल्प हलवण्यामागे अनुकूल जागा नसल्याचे जरी प्रशासकीय कारण सांगितले जात असले तरी ते पटणारे नाही बिबट्याचा अधिवास हा जुन्नरला असताना तो थेट बारामतीला नेण्याचा अट्टहास का आंबेगावांची जागा ही योग्य नव्हती तर तालुक्यात आणखी जागा नव्हत्या का असा प्रश्न मात्र उपस्थित होताना दिसून येत आहे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी बिबट्या सफारी प्रकल्पाबाबत आग्रह धरण्याची गरज होती तालुक्यात नवीन प्रकल्प येत नाही तर निदान तालुक्याचे प्रकल्प तरी पळवले जाऊ न देण्याची भूमिका आमदार या नात्याने त्यांनी घेण्याची गरज होती परंतु ते माध्यमांशी बोलताना आंबेगावांची जागा योग्य नव्हती प्रकल्पच मंजूर नव्हता असे कारण सांगत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण होत आहेत पाटबंधारे खात्याचे जुनर येथील क्षेत्रीय कार्यालय पारनेरला हलवले गेले होते त्यामुळे त्यांनी आमदार होण्यापूर्वी भर चौकामध्ये आंदोलन केले मग आता शिवसृष्टी व बिबट्या सफारी प्रकल्प जुन्नरमधून पळवला जात असताना आमदार आंदोलन का करत नाहीत असा प्रश्न मनामध्ये येणे साहजिक आहे शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला परंतु त्या निधीचा अद्याप देखील परिपूर्ण खर्च न झाल्यामुळे नाराजीचा सूर हा उमटत आहे खासदार अमोल कोल्हे यांचे देखील मतदारसंघामध्ये म्हणावे तसे लक्ष नाही अतुल बेनके म्हणजे मी असे सांगून ते खुशाल मुकळे होताना दिसून येत आहेत त्यांचे हे वागणे जनतेला मात्र तितकेसे रुचलेले नाही अर्थसंकल्पामध्ये मतदारसंघाच्या वाट्याला काय आले यापेक्षा ते मतदारसंघाबाहेर झालेल्या घोषणांबाबत कौतुक करताना दिसून येत आहे तालुक्यात विरोधी पक्षसुद्धा तालुक्याच्या स्थितीबाबत चुप्पीची भूमिका घेत असल्यामुळे सत्ताधारी मात्र निर्दास्त आहेत जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी लवचिक भूमिका सोडून कणखर भूमिका स्वीकारण्याची खरी गरज आहे याबाबत ते विचार करतील हीच अपेक्षा